आज आमी इंदा पिठाची मांडणी कशी करची म्हणून पळवूया। ताका गरज असच्यो वस्तू इंदा पीठ, तांदळाचे पीठ, इल्लेशें गोड, नारळाचो रोस, एळांचो पिठो, एक चिमटी बोर मीठ, इल्लेशे भाजले काजू मोई आणि किशमिशो, आणि इल्लेशे तूप, आणि एक कप बोर उदक। आता पहिले हांव 3 टेबलस्पून इंदाचे पीठ काढून घेता। आणि ताका 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, आता ताका 1 कप बोर उदक, एम बरे कालो नो इंदा पीठ उदकान किरायचे। आता इंदा पीठ बरे किरला उदकान, तर इंदा पिठान थोडे पटी कोसरो असता, देखून आम्ही ते आता घालूया। तुम्ही कंच्या हंडियेंत मांडणी करूंक आसा त्या हंडियेक आता आम्ही हे गाळणं आणूया। आता हका हो नारळाचा रोस उतया, आता गोड, गोड एक 5-100 टेबलस्पून घालूया। तुमका इल्लेशे चड गोड जाय जाल्यार आणि 1 टेबलस्पून चड ती घाली येता, आणि 1 चिमटी बोर मीठ हे बरें कणकालया। गोडांत कसरो आसा जाल्यार तुम्ही इल्लेशे उदकांत किरावन गोडाचे उदक कण घाली येता। आजचे हळट पानपाळ्यांच्या पिठात इतले पातळ असायचे। पळया इतले पातळ असायचे। पक्का इल्लेशे उदक सोडूने जाल्यार ओणना, उदक चड जाल्यार एक इल्लोसो वेळ चड काढून घेता मांडणी जावंक। आता हे आम्ही गॅसार दवरून आटोया। हे साळणंत रावाचे पडता, इल्लेशे दाट जावंक सुरू जाता म्हणसर गॅस फास्ट दवर येत, पूण साळणंत रावा सोडी नाकात, नंतर जाल्यार तळाक लागता। हे करताना दुसरे कंचनच काम करूंक जावचे ना, देखून तुम्ही फ्री असतानांत हे करूंक पळया। दाट जाल्या उपरांत उजो उणो आसोली, आता हे दाट जावंक सुरू जाला। आम्ही भाजून दवरले काजू आणि किशमिशो घालया। कालदे स्पून एळांचो पिठो कालो नंतर रवा ते सोडी नाकात। आणि 1 स्पून तूप येन तुमकां जाय जाल्यार मात्र घालियेत, नाका जाल्यार घालना जाल्यार ओणना। बरें कणकालो नंतर रवा 1-15-20 मिनटां खाण घेवंक पुरो।
देगो सुटा जे देगो सुटले मुळर आमची मांडणी झाली म्हणून अर्थ। आता ऑलमोस्ट जाऊन आईले कुलेरान तू कोलताना कुडक्या बरी सकेल पडायचे। एक प्लेटिक तूप सरून दोरला ताई मांडणी दाखवतिया। आता 15 मिनिटं झाली आमची मांडणी सेट झाली। आता आम्ही काढणं पळया कशी झाली म्हणून। आता तुमका जाय तसे कुडके करा उरल्यार फ्रिजान ती दोवरी येता। तुमका हो व्हिडिओ पसंद झाल्यार ह्या व्हिडिओच्या सकेल असो तांबडो रंग असो सबस्क्राइब बटन दाबा। सर्वांक देव बरें करूं।